गावाला आली आहे आणि गावाला आल्यावर गणपती यायच्या आधीची प्रिपरेशन चालू आहे. म्हणजे आमच्या गावाला घर बंद असतो, त्यामुळे ज्यांना कोणाला माहिती असेल की घर बंद असल्यावर असं म्हणजे बंद असल्यावर ते काय ना काय होतच जातं. तर आमचं हे कलर दर वर्षी आम्हाला असं मारावं लागतो, तर बसल्या बसल्या हे काम करते म्हणजे कलर काढते. ते व्हाईट कलरचं ते चुना असतो काय ते पुट्टी असते ती भरणार आणि रोहन येऊन कलर मारणार आहे. तर हे करते आता सध्या एवढं सगळं काढलं. आणि मग मी बोलली तुम्हाला हे पण सांगते ना की आधी मी हे सगळं काम केलं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे गणपतीचे दिवस. असं नाही की गावाला आलो आणि लगेच गणपती बसवून झालं, असं काय नाही. तर तुमची पण अशीच तयारी असते का सगळ्यांची गणपती यायच्या आधी? मला पण ही पण सांग. आता आपण भेटूया कलर मारताना. अशा प्रकारे मयुरी तानपटेल घराचा करल करत आहे. कलर करत आहे काय नाही, फक्त थोडीशी शाइनिंग मारत होती. आता तुम्ही काल बघितलं होतं हे सगळं मी केलं, रोहन तर नव्हता घरी, रोहन फक्त भाषेचे काम केलं, कलर त्याला बनवून पण मी दिलंय आणि आता ते थोडस बघते. आता मी बाहेरचा कलर आता तिकडचं सगळं मी केलं, आता इकडचं ह्याला करायला दिलं. काय नाही फक्त तेवढंच केलं, काम करायला पाहिजे ना पोरांना. पोरांना काम करायला पाहिजेच ना. ऐकतं का, येत ऐकता येतं का सगळं? बरणा जरी बरणाने बसता येत जरी मी केलं. आता तुम्ही मला सांगा, कलर मारणं इझी की ते व्हाईट पट्टी काय पुट्टी सिमेंट असतो ते भरणं इझी? मला हे सांगा. ते भरणं इझी, कलरला हात उठतात. ह्याला कलर पण मीच बनवून दिला, ऐकत्या सारखा मारतोय फक्त. आता मी हा ऑरेंज कलर आहे, ऑरेंज नाही सॉरी येलो कलर आहे, तो बाहेर मारते. कुठे मारते थांबा दाखवते. सगळ्यांना तर माझं घर माहितीच आहे. वेट चप्पल घालू दे नाही तर एकाच वेळ दोन नको जायला. आता तुम्ही लोकांनी सगळ्यांनी बघितलं की ह्या घराची दशा कशी झाली, ठीक आहे. तर मग ह्या घराला थोडासा कलर मारला तर किती सुंदर दिसेल ना. भले छोटा घर आहे आमचं, छोटा घर आहे आमचं, पण तसं ते कलर मारलं की चांगलं वाटेल. तर बघू आता तो येल्लो कलर थोडासा दिसला तर मग खालची खालची मारते. मग रोहनला सांगेन की मारून टाक ब्रश, मला सगळं छोटा पाहिजे तो. Many hours later. Location नाही काय म्हणतात त्याला, बॅकग्राऊंड वरनं तुम्हाला कळत असेल की थीम कसं असणार आहे. ह्या वर्षीचा आमचा बाप्पाच एक नंबर आहे. रोहनला काय कामं नाहीत बघा, मगाशी पण बघितलं आता पण बघताय काय करत. मी वरती चढलं तर चुकलं म्हणून मी चढत नाही. मंगलमूर्ती पेंट कसा काका? पेंटिंग कलर मारलाय मी. आज आले हो तू? म का आज सकाळी मारला. नको नको, आज कसा कपडा काढणार? गणपती बाप्पा मला जाऊ दे ना तुम्ही आटकल.
कुठे ठेवणार आता? डेकोरेशन झालं आणि डेकोरेशन मला तुम्हाला कळतच असेल की ह्या वर्षीचा थीम जो आहे तो पूर्ण कोळी लुक आहे. म्हणजे बोट बनवली आहे, फ्रॉन्स टायगर फ्रॉन्स आहे, चिंबरी आहे, बांगडा आहे, हा रोहन आहे आणि ही मयुरी आहे. आणि हा बॅकग्राऊंड आहे की म्हणजे दर्याचं दाखवलं आणि गणपती तुम्हाला हा बसवल्यानंतरच म्हणजे हे सगळं जे बघता ना तुम्ही जे म्हणजे बोलता ना एक गणपतीची तयारी चालू आहे. जे कलर मारला आहे बाहेरचा कलर मारताना बाहेरचा पण कलर मारला मी बाहेरचा आता रात्र झाली ते दाखवत नाही पण बाहेरचा कलर तुम्हाला मी नंतर दाखवेल उद्या दाखवेल की कुठला कलर मी मारलाय बाहेर कलर मारलाय घरी कलर मारलाय हे सगळं हे तर रोहननेच केलंय. ह्या वर्षी मी काय केलं नाही पण थोडी थोडीशी त्याला हेल्प केली हे सगळं करायला. आणि अजून एक गोष्ट आहे ह्या वर्षी मी दाखवते ह्या वर्षी आहे आमचा तानपाटलांचा बाप्पा. तानपाटलांचा बाप्पा म्हणजे हे घेतलंय मला ह्या वर्षी हवंच होतं. म्हणजे मी विचार केला होता हे घ्यायचं पण श्री म्हणून एक आहे तिने लगेच मेसेज केला की हवंय का मग तिने बनवून दिलं तर थँक्यू सो मच. आणि मस्त वाटतं आता गणपती जेव्हा बसेल ना तेव्हा पूर्ण ह्याचा लुक येईल आणि मग मला सांगा कसं आहे किंवा सगळ्यांचे. आणि असं नाही की आमचा गणपती चांगला असं नाही सगळे गणपतीच गणपतीच आहेत. पण ह्या वर्षी थोडंसं एकदम सिम्पल म्हणजे हे सिम्पल आहे हे करणं खूप इझी होतं डेकोरेशनसाठी आणि अजून बाकी काही केलं नाही लाईटिंग वगैरे सगळं काढलंय. तर आता तेच गणपती बसल्यानंतर कळेल की काय कमी आहे किंवा काय नाही मग तसं थोडंसं डेकोरेट करू बघू कसं काय होतं कारण की हे पूर्ण समुद्राचं थीम आहे तर मग बाजूला आजूबाजूला काय करायचं काय माहिती नाही एवढं काय आयडिया कळत नाही. आणि बाप्पाचा फर्स्ट लुक डायरेक्ट रिव्हील करू आता मी अजिबात कुठे दाखवणार नाही त्यासाठी आता बघू थोड्या वेळात. तर तुमची कशी तयारी चालू होती तुमच्या घरी? पण तुमच्या घरी म्हणजे सगळ्यांच्याकडे ऑलमोस्ट तर अशीच तयारी चालू असते कोणाचे कलर चालू असतात एक दोन गणपती दिवस यायच्या आधी कुठे काय अजून तरी कलरचा अजून एक हात मारायचा आहे. एक कलर हात मारून झाला अजून तो सुकलाय मग दुसरा कलर मारला तेव्हा थोडंसं मिसमॅच होणार आहे. तर बघू थोड्या वेळात आपण कसं काय होतं. आणि आता डायरेक्ट मला असं वाटतं उद्या जेव्हा गणपती बाप्पा बसेल तेव्हाच आपण बघू. The next day. Hey guys, welcome back to our YouTube channel. तर कसे आहात सर्व? मी मयुरी मंगेश तानपाटे तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्ही आधीच्या म्हणजे बोलतात ना बापाची तयारीपासून तुम्ही बघतच आलात की मी गावाला आली आहे किंवा गावची सगळी साफसफाई आणि साफसफाई नाही बोलता येणार पण कलर वगैरे हे थोडंसं बापाची जी आधीची तयारी असते किती वाजते ती होते ती करत होती. तर ती करून झाली आहे सगळं रात्रीच म्हणजे ऑलमोस्ट रात्री झालं आहे. तिकडचं थोडंसं कलर केलं होतं ते सुकलं नाही अजून परत हे वरचं कलर केलं होतं रोहननी. बाप्पा घरी येऊन बसला आहे आपला कालच तो बाप्पा आता जेव्हा जाऊ तेव्हा डेकोरेशन पण सगळं रेडी आहे सगळं ऑलमोस्ट गोष्टी रेडी आहेत. तर आता बाप्पा बतार येऊन बसला आहे घरी आपल्या. पण मेन आता कसं ते बाप्पाचे ते कणे काढणे हे सगळं आता हे सगळं बाकी आहे. तर मी जस्ट मगाशी उठली आंघोळ वगैरे केली आणि मम्मीची ही तयारी चालू झाली आहे. म्हणजे जे आरतीचं ताट असतं ते एका ठिकाणी जेवण चालू आहे कारण की बाप्पा बसल्या बसल्या निवेद असतो. आणि मोदक बनवायचे तर मोदक पण बनवू आता. म्हणजे हे सगळं तयारी झाली की लगेच जेवणाची तयारी ऑलमोस्ट झाली फक्त मोदक वगैरे बनवायचे ते बनवायला घेऊ आपण. तर मी पण बनवणार तुम्ही पण बघा. आणि काय पटकन विसरलं होतं मम्मी असते. आणि हे सगळं तर झालंय ऑलमोस्ट. किती वाजली थांबा 2 मिनिट
आणि आता कणा वगैरे काढते आणि पप्पा अजून आले काय गावी आले तर कणाच बोलणार ना मम्मी गावी आले तर कणाच बोलणार कणा बोलतात त्याला मम्मी बोलते रांगोळी तर कणा काढूया आणि पप्पा नाही आलेत अजून पप्पा आज निघालेत मुंबईवरनं पण अजून ते आले नाहीत तर त्यांना माहिती आहे ना आता गाड्यांना वगैरे गर्दी भरपूर आहे त्यांना सुट्टी नव्हती जॉबला त्यामुळे नाही आले ते येतील ते आल्यावर मग बाप्पा बसू आपण ते येईपर्यंत बाप्पा तसाच राहील आपला आणि बाप्पा ह्या वर्षीचा एकदम मस्त आहे म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला बघून पण आवडेल आपला बाप्पा आणि बघू आता कसं काय होतं मी पण थोडंसं चाय वगैरे पिते माझी एनर्जी येईल आणि आता करून घेऊ अरे हे तबला आहे मम्मी कुठ काय त्याच्यात हो तबला आहे दोन्ही दोन्ही सेट असतात त्याचे तर रोहन दुर्वा आणायला गेलाय आणि जेवणामध्ये ना परिस्थिती वाढली हा मग तर जेवणामध्ये गावी काय असतं माहितीये का नैवेद्य म्हणून पहिल्या दिवशी सगळ्यांचा म्हणजे आमच्या पूर्ण गावामध्ये सगळीकडेच असेल मे बी ते बिरड्याची भाजी म्हणजे वाल जी असतात ना वालची भाजी असते तर मम्मीने काल रात्री वाल बिल सगळे साफ करून ठेवलेत तर आता फोडणी घालायचे तर वालाची भाजी मी ते तुम्हाला नैवेद्य पण दाखवेल काय काय असतं तर आपण आता कणा काढूया आता कणा काढते मी चव पाऊस कसला पडतोय आणि कसलं भारी झालंय सगळं पावसाचा आवाज येत असेल पावसाचा आवाज वगैरे येत असेल तर मी दुर्वास म्हणजे आंघोळी वगैरे केली आंघोळी केली होती ना तेव्हा दुर्वा साफ करते आणि एक 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 कशी कणा काढून झाल्या तो कणा सुकायची वाट बघते सुकलं की तुम्हाला दाखवेल नाही तर ओला असताना दाखवलं तर ते दिसणार नाही प्रॉपर तर मग ते झाल्यावर दाखवेल आणि आज आहे ना आपल्या कमेंटमध्ये पण सगळ्यांचे कमेंट गणपती बाप्पा मोरया असेच असले पाहिजे कारण की आज बाप्पाचा दिवस आहे बाप्पा आला आहे सगळ्यांच्या घरी आला आहे आणि मला माहिती सगळ्यांच्या घरी गोड गोड बाप्पा आले असतील आणि देव बाप्पा करू की सगळ्यांचे काही जे अडचणी असतील ते दूर करावेत लवकरात लवकर आणि खरंच बाप्पा असतो कारण की तुम्ही पण बघत आलात की मी मला चालता येत नव्हतं फिरता येत नव्हतं आणि आज बाप्पा आला आणि मी चालते आहे तर आता आपण दुर्वा साफ करूया पाऊस काय करतच नाही पाऊस येतो पटकन जातो पूर्ण हे होतं आणि काय कसलं ग्रीनरी झाले मी नंतर तुम्हाला सगळं तिकडनं दाखवते कारण की इकडे मी झुळ्यावर बसली आहे तर पिलर येत आहेत मध्ये ना प्रॉपर दिसत नाही तर मी तुम्हाला नंतर एक शूट दाखवते पूर्ण ग्रीनरीचं माझ्या बॅक साईड म्हणजे माझं घर आहे त्याच्या बॅक साईडला मग आता दुर्वा साफ करूया आणि भेटूया गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया बाप्पा बसले आता बाप्पाच्या पण बाकीची तयारी म्हणजे हे सगळं तयारी कर मी साडी घालते चांदीचं पान चांदीचा मूषक तो इथे सोन्याचा मूषक सोन्याचा नाही आहे उगाच काय पण काय चांदीचे मोदक आणि चांदीच तिथे ना तिथेच ठेवायचं असतं हातामध्ये थांब ठेव बरोबर ठेव
आमचा बाप्पा. तर आता बाप्पा झालाय, पूजा वगैरे फक्त आरती करायची बाकी आहे, म्हणजे बाकी सगळी पूजा मोदक खाते सगळं झालं. आणि आता मी बनवते आहे मोदक, म्हणजे मम्मी बनवते आहे मोदक. तर आता मी तिला जॉईन करते मोदक बनवायला. या तुम्ही पण बनवा. हसते हो कशी? मी पण बनवते मोदक तिलक, मला येतं सगळं. हलके मत नाही ना आहे तर खूप हलके मोदक बनवते, दाखवते पण मोदक मी बनवते. काय झालं? हा काले, हे काले काय पाहिजे? हा काय? अशा प्रकारे आमच्याकडे काली आलेली आहे. अरे बर आहे ना. तुम्हाला काय बोलायचं आहे? हा हसू नका. मी तयार नाही झाली आहे आणि पहिले आधी मोदक बनवून घेते आहे. घेते आहे मग ते खारट मोदक बनवणार आहे की नाही? म्हणजे मला मोदक बनवून झाले का मी तयार. ओके. आणि तुम्ही मोदक बघा. एक मोदक बनवायला एवढा वेळ लागणार तर कसं होणार? चला आता आरती बिरती करूया मस्तपैकी. चलो आज मिळते आधी आरती के बाद. आवाता विनाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जळते माळ मुक्त फळाची जय देव जय देव. मंगलमूर्ती योशी मंगलमूर्ती दर्शन मात्र मन कामना मूर्ती जय देव जय देव. नऊ पुरुषी तुरा. आता आरती झालेली आहे आमची. नवीन ब्लॉगर येणार आहे थोड्या दिवसात. आता आम्ही पण चॅनल ओपन करतोय. आमच्या बापाला
आमच्या बापाला जास्वंदीची फुले एवढी घातली आहेत ना, सगळ्या ठिकाणी जास्वंदीची फुले, सगळ्या ठिकाणी दाखवायचे तुम्हाला जाऊन दाखवून. सो फायनली जेवण वगैरे सगळं करून झालं आहे, बापाची आरती झाली, तुम्ही बघितलं मध्ये मध्ये रोहन टॅम टॅम करत होता, आणि आरती झाली, आरती झाल्यानंतर लगेच मग प्रसाद वगैरे खाल्ला आणि जेवण पण झालं, म्हणजे आमचं जेवण वगैरे झालं जेवण करून. तर मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं जेवणामध्ये आजचा मेनू काय असतो गावाला. आता मुंबईचा नाही मी कधी कुणाकडे बघितलं अजूनपर्यंत, कारण की मुंबईला कधी गेलंच नाही. पण गावच्या ठिकाणी आजच्या पूर्ण गावामध्ये जरी आपण गेलो ना, तर आज सगळ्यांकडे भाजी म्हणजे पावट्याची वालाची भाजीच भेटणार आपल्याला, दुसरं काय भेटत नाही. डाळ भात, वालाची भाजी, पापड लोणचं आणि मोदक वगैरे हे सगळं खायला भेटेल. तर आज तेच होतं आणि मम्मीने आज वालाच्या भाजीमध्ये, म्हणजे आम्ही मुंबईला मक्याची कणीस टाकतो, म्हणजे मका टाकतो, सो ते मका वगैरे टाकून बनवलं होतं. तर छान झालं होतं आणि जेवण वगैरे करून झालं मस्तपैकी. आणि रोहन गेला आता खालचे, म्हणजे आमच्या पप्पांच्या काकीकडे पण गणपती बसतो, तानपाटे त्यांच्याकडे, आणि आमच्याकडे पण बसतो. तर ती संगीता पण आली आहे, संगीता वगैरे तिकडेच आहे, ती आजच आली आहे, तर ते लोकं तिकडे आहेत, तर ती थोड्या वेळात मला असं वाटतं येईल. आणि आतापर्यंतच झालं आहे, आता संध्याकाळी बघू कसं काय होतं आहे. आता डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटवते आणि सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया. चला मस्त, तू कशी आहेस? तिकडे जाऊन सांग पहिले कसं वाटत. कसं वाटत? मी आई बसते क्रेडिट फ्रॉम मी. वोट कोणी गेली? वोट केली कोणी? कैची घातली मग कैची. ही तर बघ कुठे बघते, कोण होती कातकरी ही कातकरी बघ नाकवा बोलतो. तिकडे वडापाव चालू आहे. सोनू निगम, सोनू निगम देखने आप लोगों को, सोनू निगम अपना. चलो कौन है ये लोग, कहां से आते हैं? त्याला घरातून वगैरे निघालोय आम्ही आणि चाललोय आईकडे, म्हणजे या संगीता आली आहे तिकडे, आईकडे चाललोय. हळूहळू चालत आले, पट्टा बिट्टा लावलाय म्हणजे पायर जोर नको यायला म्हणून. जीवन कर आता सोनू निगमचा आवाज बिघडेल हे खाऊ. बबीता गुली का धोका, एक गुली का धोका का गुली का धोका नाही. सो फायनली कालचा दिवस आपला गेलेला आहे आणि आज सेकंड डे आहे. मी सेकंड डेला ब्लॉग एंड करायला आली आहे, कारण रात्री तुम्ही बघितलं की आम्ही त्या जुन्या घरी गेलेलो, म्हणजे
संगीताच्या इकडे गेलो होतो, तिकडे मी जेवली वगैरे आणि मग घरी आली. घरी येता येता मग लेट झाला होता, मग मेबी 11:30 वगैरे झाले होते. मग त्यानंतर घरी आल्यावर लगेच पाय दुखायला लागला, कारण चालत चालत गेली होती, चालत चालत आली तर. मग ब्लॉग एंड केलाच नाही मी, तशीच मग झोपली ती, झोपून गेली. आणि मग मी बोली सकाळी उठून ब्लॉग एंड करते. मग आता आंघोळी वगैरे करून झाली आहे आणि मग अशीच झाली आहे, नाश्ता बिश्टा केला आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तर असा झाला आपला कालचा ब्लॉग, म्हणजे फर्स्ट डे होता काल ते बाप्पाचा. बाप्पा घरी आला आपल्या, ह्याचा फर्स्ट डे होता. तर तुम्ही बघितलं कसं होतं इकडे सगळं. तरी अजून म्हणजे ते खालू भाज्या वगैरे पण तुम्हाला दाखवेन मी. ते फर्स्ट डेला वगैरे आम्ही नाही बोलवत, कारण की अजून आमचे मेंबर कमी आहेत. म्हणजे संकेत नाही आला आहे आणि उद्या अमन येणार आहे, म्हणजे तिसऱ्या दिवशी अमन येणार आहे. तिसरा चौथा दिवस राहील, तिसरा दिवस येईल, चौथा दिवस राहील आणि पाचव्या दिवशी मेबी जाणार आहे, असं काहीतरी चाललं, काल चालू होतं त्याचं. तर मग तो आल्यानंतर मग आम्ही खालू भाज्या वगैरे मागू, म्हणजे त्याला पण थोडंसं एन्जॉय करता येईल किंवा सगळ्या गोष्टी बघता येईल. त्यांनी तर बघितलंच आहे पण अजून थोडंसं होऊन जाईल. तर मग खालू भाज्या आता मी हा ब्लॉग इथे सेंड करते आणि आता तुम्हाला भेटेन जेव्हा खालू भाज्या वगैरे येईल त्या दिवशी, किंवा अमन येईल उद्याच्या दिवशी, म्हणजे अमन येणार आहे त्या दिवशी ब्लॉग शूट करते. कारण की डेली रोजचे ब्लॉग शूट करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण इकडे असा सीन आहे की आता हे तुम्ही हा जो ब्लॉग बघताय तो पण लेट आला आहे, कारण की गावाला अजिबात नेटवर्क नाही. म्हणजे नेटवर्कसाठी आम्हाला विंडोजवळ बसावं लागतंय, तिकडे पण थोडंसं नेटवर्क ये जा करतो. तर ब्लॉग अपलोड करणं त्यासाठी चांगला नेटवर्क हवा असतो. सो मला नाही वाटत आहे की ब्लॉग पटापट अपलोड होतील, त्यामुळे मग मी डेली ब्लॉग नाही करणार, म्हणजे दिवसादिवसाचे ब्लॉग नाही करणार. तर गॅप गॅप घेऊन आपण ब्लॉग शूट करूया. तर तीन ब्लॉग येतील मे बी, आजचा जो आला आहे तो, अमन जो येईल तो, आणि मे बी विसर्जन असेल ते, असं काहीतरी करू आपण, बघू कसं काय होतं आहे. कसा वाटला आपला आजचा ब्लॉग, कसा झाला आहे आपला गावच्या म्हणजे जे मुंबईला आहेत त्यांच्यासाठी, की कसा झाला आहे आपला गावची गणपती आगमन आणि गणपतीचे सगळं ह्या गोष्टी. सगळ्यांना माहितीच असेल जे गावाला जात असेल त्यांना, त्यांच्यासाठी काही नवीन नसेल. पण जे मुंबईला असतात, मुंबईचा एक पूर्ण माहोलच वेगळा असतो आणि गावच्या ठिकाणी पूर्ण माहोल वेगळा असतो. म्हणजे गावी असे ढोक्यावर गणपती घेऊन येतात. आता ते ना रात्री आम्ही गणपती आणला म्हणून ते दाखवताना आलं मला. आणि कसं वेगळंच असतं सगळं, रोहनने हातात घेऊन आला नाही तर पप्पा, गावात जेव्हा गणपती असो पप्पा दर टायमाला पप्पा किंवा रोहन डोक्यावर पप्पाच आणतात गणपती, डोक्यावर घेऊन येतात. ते एक वेगळं असतं, कणेक आणणं हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर अशी गावाला मजा पण येते आणि असे चांगले दिवस पण जातात. मोदक बनवतो पहिल्या दिवशी, हे सगळ्यांच्या मुंबईला पण असतं, मोदक इकलीस मोदक वगैरे हे सगळ्या गोष्टी. तर ते सगळं झालं आहे, आता 2 दिवस जातील, मी तुम्हाला डायरेक्ट तिसऱ्या दिवशीचा ब्लॉग दाखवेल. तर असं झाला आपला आजचा ब्लॉग, असे आपली गणपती आगमन आणि गणपती बाप्पाची सगळे सेवा करतोय करूयात. आणि आपण भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट तर झाल्याच पाहिजेत की गणपती बाप्पा मोरिया. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.